तनुजा शिकलेल्या आंब्याची गोष्ट सुरू करणार आहोत. तनुजाच्या शाळेच्या आवारात एक आंब्याचे झाड होते, है ना. तर कसं वाचत आहे मी बघा, असं वाचत आहे. तनुजाच्या शाळेच्या आवारात एक आंब्याचे झाड होते, त्याला खूपच कैऱ्या लागायच्या. शाळेतील सगळी मुले कैऱ्या सोडून खात असत. लक्ष ठेवून नाही का आपल्याला सांगायचं बरं, मग याच्यामध्ये काय आहे. कधी कधी त्या झाड्यावर खूप माकडे यायची. झाडावरच्या कैऱ्या कधीच पिकायच्या नाही, कारण मुले झाडाच्या सर्व कैऱ्या कच्च्या सोडून खात. पोपटे हिरव्या कैऱ्या कुरतडत असे, तनुजाही कैऱ्यांना मीठ लावून खात असे. शाळेच्या मागे एक छोटेसे तळे होते. तळ्याच्या काठी एक मोठा काळा दगड होता. तनुजाची आई त्या दगडावर कपडे धुवायची. तनुजा पण आपल्या आई बरोबर तेथे येत असे. एक दिवस तनुजा आई बरोबर तळ्याकाठी आली. तनुजाने आईला कपडे धुवायला मदत केली. आईला त्या मोठ्या दगडावर कपडे वाळत घालायला तनुजाने मदत केली. कपडे वाळत घालत असताना तिचे लक्ष आंब्याच्या झाडाकडे गेले. तनुजाने झाडावर अगदी सगळ्यात उंचावर एक आंबा पाहिला. आंबा छान पिकला होता. दिसते तुम्हाला आंबा पिकलेला. आंबा पानांच्या मागे लपला आहे. बा पानांच्या मागे लपला होता. मुलांनी तो पाहिला नव्हता आणि मुलांनाही तो दिसत नव्हता. त्या दिवशी त्या दिवशी कडक ऊन असल्यामुळे कपडे लवकर वाळले. तनुजाने आई सोबत कपडे गोळा केले. मग त्या दोघी घरी जायला निघाले. तनुजा चालत होती, पण तिचे लक्ष त्या आंब्याकडेच होते. घरी सगळ्यांचे दुपारचे जेवण झाले. जेवण झाल्यावर सगळे झोपले. दुपारी दिसते झोपलेले. कोण पण झोपलाय? भाऊ पण तनुजा झोपली आहे का? तनुजा तनुजा अनुमानित चप्पल न घालता कशी शाळेपासून पुन्हा चालत आली. तनुजाने शाळेच्या फाटकावर चढायला खूप प्रयत्न केला. फाटकाचे लोक खूपच तापले होते. तनुजा फाटकावर चढू शकली नाही. तनुजा शाळेच्या भिंतीच्या चारही बाजूने फिरू लागली. एका भिंतीच्या काही विटा निघालेल्या होत्या. तनुजा त्या विटांच्या आधारे भिंतीवर चढली. त्यामुळे सहनशिरीची भिंती पलीकडे उडी मारून टाकली गेली. शाळा खूप शांत होती. सगळ्या वर्गांना कुंड लावली होती. तनुजा धावतच आंब्याच्या झाडावर पोहोचली. तिला झाडावर चढता येत होते. चढता येत तिला झाडावर. तनुजा खोडाच्या आधारे झाडावर चढली. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर चढत होती. तनुजा फांदीवरून चढताना पाय घट्ट घेऊन चढत होती. पडणार नाही ना हे खास होती. सगळ्यात वरच्या फांदीवर तनुजा पोहोचली. वरच्या पट्टीवर आता पिकलेला आंबा तनुजाच्या नजरेसमोर होता. हा पिकलेला आंबा. आंबा खूप मोठा होता. त्याचा रंग छान पिवळा होता. तनुजाने तो आंबा तोडला. बाबू कसं वाटतं बा, तनुजाने तो आंबा नाकाजवळ घेऊन त्याचा उपवास घेतला. नाकाजवळ तनुजा आंबा हातात घेऊन थोडा वेळ फांदीवर तशीच बसून राहिली. तिला आंब्याचा सुगंध खूपच आवडला. तनुजा हळूच झाडावरून खाली उतरली. झाडाच्या सावलीत बसली. तनुजाने सावकार चोखून चोखून आंबा खाल्ला. तिने आंब्याची पोय पण चोखून खाल्ली. है ना. तनुजा शाळेची झिंद ओलांडून पलीकडे आली. ती धावतच घरी पोहोचली. अरे रे, तनुजाला झोपेतून जाग आली. तनुजाला झोपेतून जाग आली. घरी सगळे झोपलेलेच होते. हे तर तनुजाला पडलेले स्वप्न होते. है ना. तर अशी ही गोष्ट बनते.